मंडळी नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हा महासंग्राम अंतिम टप्प्यात आलाय. खर तर क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर शेवटचे काही ओव्हर्स, खरं तर ओव्हर्स पण नाही, चेंडूच आता शिल्लक आहेत आणि ही मॅच जिंकायची या इराद्यानं प्रत्येक जण मैदानात जीवाचं रान करतोय. आणि या सगळ्यामध्ये प्रत्येक जण आपापले शिलेदार मैदानात उतरवून हे मैदान मारण्याचा प्रयत्न करत असताना आज आपल्या सोबत लोकसभेमध्ये ज्यांनी ठाणे जिल्हा ठाणे कल्याणमध्ये बाजी मारली ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्या सोबत आहेत. खर तर ही सगळी मॅच आता काय जिंकणार आम्ही, शेवटच्या टप्प्यात आहे मॅच. हो, आणि लोकसभेपेक्षा आत्ताचं विधानसभेचं काय वातावरण दिसत? खूप चांगलं वातावरण आहे, पूर्ण महाराष्ट्र फिरतोय मी. लोकसभेनंतर म्हणजे जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या, मी स्वतः जे आहे हे 70-80 विधानसभेमध्ये स्वतः जाऊन आलो आणि खूप चांगलं वातावरण आहे. जे सरकारने केलेलं काम आहे, माननीय मुख्यमंत्री मोदींची प्रतिमा जी आहे, जी अवेलेबिलिटी ऍक्सेसिबिलिटी आणि जे योजना लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे, जे काम केलं डेव्हलपमेंटचं ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. एक चांगलं वातावरण सगळीकडे आहे. वातावरण चांगलं आहे, पण विरोधकांकडून सातत्यानं पुन्हा संविधान बचाव असेल किंवा तेच ते जे मुद्दे लोकसभेमध्ये होते, जे खोटं जातनिहाय जनगणना वगैरे, हे सगळे मुद्दे पुन्हा आणण्याचा प्रयत्न, खोटं बोला, रेटून बोला, फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम त्यांनी लोकसभेमध्ये केलं आणि तसाच प्रयत्न जो आहे तो आता देखील करतायत. आणि संविधानाचं पुस्तक आणि वरती फक्त कव्हर आणि आतमध्ये कोर पुस्तक, असं म्हणजे फक्त संविधानाला स्वतःच्या मतांसाठी, स्वतःच्या बचावासाठी जे आहे वापरण्याचं काम विरोधक करत आहेत. आणि मला वाटतं तर लोक समजलेली आहेत की लोकसभेमध्ये जो अपप्रचार झाला तो आता पुन्हा जो आहे तो इथे होऊ शकणार नाही. लोक जे आहे ते आता डेव्हलपमेंटला, विकासाला जे आहे प्राधान्य देतील आणि डेव्हलपमेंटला, विकासाला निवडून आणतील. उठ जिहाद विरुद्ध एक प्रकारे आता असं धर्मयुद्ध, अशी जी राजकीय लढाई गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झाली, का असं झालं? मला वाटतं काही लोकांनी एका विशिष्ट समुदायाला मतदान करण्यासाठी फतवे वगैरे काढले गेले. मला वाटतं हे असं आपल्या संविधानाच्या विरोधामध्ये, डेमोक्रेसीच्या विरोधामध्ये आणि अशा प्रकारचं काम, म्हणजे मला वाटतं डेव्हलपमेंट, विकास जो सरकार काम करतं आपल्यासाठी, त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे, ना की कुठल्या तरी धर्माचं राजकारण करा, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करा. हे करण्याचा काम जो आहे तो लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीने त्यांनी केला, आता देखील करतायत. पण मला वाटतं आता लोक जे आहेत ते त्यांना भुलणार नाही, लोक जे आहेत ते विकासाच्या बरोबर उभे राहतील. एक अग्निपरीक्षा आहे, 2.5 वर्षापूर्वी जो महाराष्ट्रामध्ये प्रयोग झाला तो राजकीय प्रयोगाच्या नंतर खऱ्या अर्थानं जो आरोप केला जात होता, खरी शिवसेना खोटी शिवसेना, या सगळ्याचं उत्तर या निवडणुकीतून मिळणार आहे? लोकांनी जे आहे ते लोकसभेमध्ये देखील उत्तर दिलेलं आहे की आम्ही समोरासमोर 13 जागा लढलो आणि 7 जागा आम्ही जिंकलो आणि ते 6 जागा जिंकले, 2 लाख मतं जास्त आम्हाला मिळाली. आणि मला वाटतं विधानसभेमध्ये तर एकदम चांगलं स्ट्राईक रेट, लोकसभेपेक्षा खूप चांगलं स्ट्राईक रेट जे आहे शिवसेनेचं राहील. कारण की शिवसेनेची विचारधारा, बाळासाहेबांची विचारधारा, हिंदुत्वाची विचारधारा ही जी आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहेत आणि त्याच विचारधारेवरती आम्ही चालतोय. आपण पाहता उबाटाची विचारधारा कशा प्रकारे बदलते, कशा प्रकारे ज्या काँग्रेसचा नेहमी बाळासाहेबांनी विरोध केला त्या काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसले ते स्वतःच्या खुर्चीसाठी. हिंदुत्ववादी मतदार जो डीएनए होता असं म्हणूया शिवसेनेचा, तो तुमच्याकडे शिफ्ट होताना दिसतोय, म्हणजे भूमिका त्यांना घ्यावी लागते? 100%. कारण की त्यांना आता स्वतःची आयडियोलॉजी, विचार वगैरे राहिलेले नाहीये. पूर्णपणे वोट बँक जी आहे ती काँग्रेसची त्यांच्याकडे शिफ्ट झाल्यामुळे आता जी कोर वोट बँक होती शिवसेनेची, मराठी माणसाची, हिंदुत्वाची, ती त्यांच्यापासून खूप दूर गेलेली आहे. पुन्हा या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र धर्म, मराठी हे मुद्दे हे करून गुजरात विरोध अशा प्रकारचे आरोप तुमच्यावरती केले जात आहेत. गुजरात धार्जिण हे सरकार आहे. तिकडे जाऊया ना रॅलीला, पहिले जाऊया सुभाषकडे जाऊ शकतो. हा जाताना हो का मी, हॅलो ऐका राजेशजी, हे सरकार गुजरात धार्जिण आहे, महाराष्ट्र धर्म न पाळणारं हे सरकार आहे, मुंबई अदानींना विकायचे, अशा प्रकारच्या आरोपांची राळ उठवली जातीय आणि एक नेरेटिव्ह सेट केला जातोय मराठी विरुद्ध गुजराती अशा प्रकारचा.
तुम्हाला वाटतं हे त्यांचं यशस्वी होईल? बघा, यांच्या महाविकास आघाडीच्या टेन्युअर मध्ये यांनी काय केलं की उद्योगपतींच्या घराच्या खाली बॉम्ब लावले, जेलेटिन स्टिक्स लावले, त्याच्यामुळे जे ते उद्योग हे बाहेर गेले, ह्याच्यामुळे जे काही उद्योग आत्मघरी इथे राहणार आहेत का, तर उद्योग त्यांच्यामुळे त्यांच्या टेन्युअर मध्ये जे बाहेर गेले. पण आमच्या वेळेस बघा, आम्ही जे पॉलिसीज आणल्या, जे धोरण आणले, त्याच्यामुळे आज 52% ऑफ द एफडीआय महाराष्ट्रामध्ये, 52% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, जी परदेशी गुंतवणूक आहे, ती आपल्या महाराष्ट्रामध्ये एकट्या. तर याच्यावरून तुम्हाला कळत असेल सपशेल की आज सगळे उद्योग जे आहेत हे महाराष्ट्राला प्रिफर करतायत, महाराष्ट्रामध्ये येत आहेत, कारण की इकडच्या पॉलिसीज चांगल्या आहेत. आणि जे फेक नरेटिव्ह सारखं की अडाणीला विकणार, ह्याला विकणार, त्याला विकणार, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर मला वाटतं स्वतःच्या बचावासाठी जे आता काहीच उरलं नाही, तर म्हणून आता टीका ह्या सगळ्या करत राहायच्या. नंबर्स तर चुकीच्या होऊ शकत नाही, नंबर्स आज आपल्याकडे आहेत. आज जे आम्ही एमओयू केले डावोसमध्ये, 5 लाख कोटीचे एमओयूज केले, त्यातून जे आहे ते 70% एक्झिक्युशन मध्ये आहेत. त्यांनी जे एमओयूज केलेले होते डावोसमध्ये गेल्यानंतर, कुठला प्रकल्प जो आहे तो खाली ग्राउंड लेवलवरती आलाय, सुरू झालाय, ते त्यांनी एकदा दाखवलं पाहिजे. हे फक्त ओरडत राहायचं, कोकलत राहायचं की बाबा गुजरातमध्ये सगळ्या गोष्टी चालल्या, ते मला वाटतं आता लोकांची दिशाभूल तुम्ही करू शकणार नाही. लोकांना आता कळलेलं आहे की कुठलं सरकार जे काम करतंय, कुठलं सरकार उद्योगधंदा आणतंय. वेगवेगळे प्रकल्प जे आहेत महाराष्ट्रामध्ये, वेदांता फॉक्सकॉन, त्याचबरोबर सेमीकंडक्टर. आता बघा, सेमीकंडक्टरचं परवाच म्हणजे मध्येच नरेंद्र मोदीजींनी उद्घाटन केलं तळोजामध्ये, सेमीकंडक्टर टॉवरचं. असे अनेक प्रकल्प जे आहेत आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेत. तुम्ही असं म्हणालात की आम्ही कमबॅक करतोय आणि चांगल्या मार्जिन कमबॅक करतोय, काय गेम चेंजर ठरलं लोकसभेच्या नंतर लाडकी बहीण? सगळंच जे 2.5 वर्षांमध्ये सरकारच्या माध्यमाने केलेली कामं आहेत, एकच योजना घेऊन तुम्ही लोकांपुढे जाऊ शकत नाही. पण जे राऊंड द क्लॉक हे सरकार काम करतं, ज्या प्रकारे डेव्हलपमेंटची कामं, एक पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 8 लाख कोटीची तर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत. महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर वन आहे, स्टार्टअप्समध्ये नंबर वन आहे, त्याचबरोबर आता योजनेमध्ये देखील नंबर वन झालेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 2.5 कोटी महिलांपर्यंत ही योजना पोहोचली आहे. ह्याच्या अगोदर जे आहे शासन आपल्या दारी, 5 कोटी लाभार्थी आम्ही बनवलेत. तर फक्त आणि फक्त लोकांसाठी निर्णय घेणार हे सरकार आता लोकांना कळलेलं आहे. ठाणे आणि कोकण हा बालेकिल्ला ठेवणं, म्हणजे शिवसेनेचा तो बालेकिल्ला राहिलेला आहे, किती, कारण तुम्ही 1-to-1 फाईट करता ह्या विशेषतः ठाणे आणि कोकणामध्ये, किती मोठं चॅलेंज आहे तुमच्या समोर? मला वाटतं आम्ही केलेलं काम जे आहे हे आमचा आत्मविश्वास आहे, की कामावरती आम्हाला विश्वास आहे की आम्ही चांगल्या जागा ज्या आहेत त्या जिंकू. कोकणामध्ये देखील मला वाटतं मॅक्झिमम जागा ज्या आहेत ह्या महायुतीच्या निवडून येतील. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सातत्यानं मुख्यमंत्र्यांवरती टीका करतायत, वैयक्तिक हल्ले चढवतायत, इथपर्यंत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुरुंगात टाकू, इथपर्यंतची आक्रमक भाषा त्यांच्याकडून वापरली जातीय. तुम्हाला वाटतं की हे सुडाचं राजकारण कुठेतरी होत आहे? ते त्या ह्याच्यातून ट्रॉमा मधून बाहेरच आले नाही, ते त्या फ्रस्ट्रेशन मोडमध्ये गेलेले होता. मला वाटतं त्यांनी जे आहे हे ग्राउंड लेवलवरती काय सुरू आहे हे पाहणं गरजेचं आहे, लोक कोणाबरोबर आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि रोज उठून शिव्याशाप द्यायच्या, तुम्ही 2.5 वर्षांमध्ये काय केलं हे जर सांगितलं असतं लोकांना, तर लोकांना ते पटलं असतं. पण तुमच्याकडे 2.5 वर्षांमध्ये काही केलेली कामं असे दाखवण्यासाठीच नाही आहेत. आम्ही सारखं तुम्हाला सांगितलं की 2.5 वर्षांमध्ये तुम्ही सांगा काय केलं, 2.5 वर्षांमध्ये आम्ही काय केलं ते सांगतो. कारण की 2.5 वर्षांमध्ये जे काय पराक्रम केले ते ओपनली सांगू शकणार नाही. त्याच्यामुळे जे आहे आज फक्त शिव्या शिव्या शिव्या, आणि त्याच्यात दुसरं त्यांना एकदम म्हणजे आणि खालच्या पातळीवरती जाऊन बोलायचं रोज, हे लोक बघतंय, महाराष्ट्र बघतंय, महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. रोज उठल्या तेच शब्द द्यायचे घ्यायचे, तेच बोलायचं. आणि मला वाटतं आता लोकांना कंटाळा आला, लोकांना काम पाहिजे, लोक आपण काय काम करता हे महत्वाचं आहे. आणि आज शिंदेसाहेब आपले सगळ्यांच्या सर्व्हे मधून दिसत आहे की 1 नेता झालेला आहे. आज सगळ्यात पॉप्युलॅरिटी जी आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांची पॉप्युलॅरिटी आहे. पॉप्युलॅरिटी आहे, मग मुख्यमंत्री कोण होईल ते आता जनता ठरवेल ना येणार काळामध्ये, काही दिवस बाकी आहेत. आणि तुमचं काही ठरलेलं असेल? आमचं काय, अरे आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, कार्यकर्त्यासारखे आम्ही काम करतो, आम्हाला जी जबाबदारी दिली ती पार पडली पाहिजे. पण तुमची इच्छा असेल ना की? बघा, इच्छेचं नसतं इकडे. इकडे आम्ही जे आलोय सत्तेमध्ये ते लोकांचं काम करण्यासाठी, लोकांचं भलं करण्यासाठी, लोकांसाठी वेगवेगळ्या योजना, त्याचबरोबर डेव्हलपमेंट वर्क्स
ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे आहे सत्तेमध्ये आलो आणि आज ते चांगलं काम करतो आणि पुढे जे आहे 5 वर्ष सत्ता यासाठीच पाहिजे की जी आम्ही योजना सुरू केल्या त्या योजना आम्ही पुढे घेऊन जाऊ शकतो. हे सगळं कामं जी आहेत ही सगळी कामं पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण की जे विरोधक आहेत ते म्हणतात की पहिलं जे सत्तेमध्ये आम्ही आल्यानंतर या या योजना बंद करू, या सगळ्या गोष्टी बंद करू. अरे सत्तेमध्ये आल्यानंतर काय सुरू करू हे बोललं पाहिजे. विरोधक हेच म्हणतात की ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या आम्ही पहिल्या 11 दिवसामध्ये बंद करू. तर मला वाटतं ज्या योजना आम्ही सुरू केल्या, जे काम करतोय आम्ही, त्याच्यासाठी जे आहे पुन्हा लोक जी आहेत ही महायुतीला निवडून देतील. आदित्य ठाकरेंना वरळीत बांधून ठेवण्यात तुम्ही यशस्वी ठरलाय. बांधून कशाला, आम्ही जो उमेदवार दिलेला आहे तो लढून जिंकण्यासाठी दिलेला आहे, त्यांना काही बांधून ठेवण्यासाठी नाही दिलेला. आता ते तर मोठे नेते आहेत, आता त्यांनी मतदारसंघामध्ये किती वेळ घालवावा हे त्यांनी ठरवलं पाहिजे. बहुतांश वेळ तर त्यांचा मतदारसंघ जातो. मग आता ते मतदार 5 वर्षामध्ये काहीच काम केलं नाही म्हणून बहुतांश वेळ जो आहे तो मतदारसंघामध्ये जातोय. कारण 5 वर्ष फक्त लोकांना कधी भेटलेच नाही. तिथे 2-2 आमदार जे सबस्टिट्यूट ठेवले होते काम करण्यासाठी, त्याचबरोबर महापौर होते, त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार आहेत, हे एवढे सगळे लोक ठेवून सुद्धा अँटी इनकम्बन्सी बसते 5 वर्षामध्ये. आम्ही या मतदारसंघामधून 3-3 वेळा निवडून येतो, लोक लाखोच्या मताधिक्याने निवडून देतात इथे. तर मला वाटतं जर काम केलं असतं तर ही परिस्थिती ओढवली नसती. गेल्या लोकसभा निवडणुकीला शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडे आले होते तुमच्या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी, तोपर्यंत तुम्ही तो किल्ला लढवला होता. पाचपाखाडीमध्ये तुम्ही गेलात की नाही तिकडे? नाही, अजून गेलोच नाही. आज जाणार आहे साहेबांच्या मतदारसंघामध्ये. 2-3 ते तरी गेलेत की नाही? 2-3 हा ते रॅलीला गेले होते एकदा. मला वाटतं त्यांनी लोकांचा जनतेचा विश्वास आहे ज्या प्रकारे ते काम करतायत. मला वाटतं लोकांनी ती निवडणूक जी आहे ती हातामध्ये घेतलेली आहे. मुंबऱ्यावर विशेष लक्ष दिलंय तुम्ही यावेळेस? सगळीकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे. मुंबऱ्यावरती पण दिलं विशेष लक्ष तुमचं सगळीकडे. कळवा मुंबरा सगळ्या जागा मुख्यमंत्री तिथं होते, महायुतीच्या जागा आहेत विलासजी. सगळ्या निवडून आल्या पाहिजे याच्यासाठी दिवस रात्र आम्ही एक करतोय. रोज जे आहे हे वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जातोय. मी स्वतः जे आहे 5-5 महाराष्ट्रामधील 5-5 विधानसभेमध्ये रोज दौरा करतो, रोज सभा घेतो. चांगला प्रतिसाद आहे. बर, शेतीच्या प्रश्नांच्या बद्दल खरं तर सोयाबीन तुम्ही विकू नका पुढचे काही दिवस, कारण आमचं सरकार येणार आहे आता आणि मग शेतकऱ्यांनी सोयाबीन पुढचे 6-7 दिवस विकू नये, आम्ही तुम्हाला 7,000 भाव देतो, अशा प्रकारची घोषणा ही विरोधकांकडून केली जाते. विरोधकांनी आताच शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत काही केलं नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही एनडीआरएफचे निकष बदलले आणि शेतकऱ्यांना जे आहे ते मोबदला दिला. तिथे 12,500 कोटी रुपये आम्ही दिला. 6,000 रुपये जे केंद्राकडून मिळत होते त्यामध्ये 6,000 रुपये टाकण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि आता ते आम्ही वचन दिलं की ते 15,000 रुपये करू. 1 रुपयामध्ये पीक विमा जो आहे तो आमच्या सरकारने दिला. त्याचबरोबर 7.5 HP पर्यंतच पूर्णपणे वीज बिल मोफत आम्ही केलं आणि सोयाबीनला देखील आता भाव जो आहे तो दिला. यात मी फिरतोय त्याच्यासाठी पण या शेतकरी जे आहे ते खुश आहेत आणि येणाऱ्या या पुन्हा जेव्हा सरकार येईल निवडून तेव्हा आम्ही त्यांना तर विचार वचन दिलेलं की पूर्णपणे सरसकट जे आहे ते कर्जमाफी जे आहे हे सरकार करणार आहे. तर आम्ही फक्त आश्वासन नाही, काम एक्झिक्यूट केलेलं आहे ग्राउंड लेवलवरती. लोकांना त्याचा फायदा जो आहे झालेला आहे. मी जातो सगळीकडे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये तर प्रत्येक तालुक्याला 90-90 कोटी 80-80 कोटी रुपये जे आहे हे पीक विम्याचे आलेले आहेत. बरं, पण मग आता ही जी मॅच आहे ती मॅच काठावर आहे, ही मॅच तुम्ही काढली आहे की अजून थोडा जोर लावणं गरजेचं आहे ना? तर ही मॅच जी आहे ती आम्ही जिंकलेली आहे, पण तरी पण आपण म्हणतो क्रिकेटच्या भाषेमध्ये की जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत जी आहे ती मॅच संपत नसते. तर कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पूर्णपणे कॉन्फिडेंटली आम्ही लोकांच्या समोर जातो आणि लोकांचा देखील विश्वास जो आहे तो हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. 23 तारखेनंतर खरी मॅच सुरू होईल, वेगळी होईल नेक्स्ट CM अशी. मला वाटतं ती मॅच आमच्यामध्ये नाही, ती मॅच जी आहे ती महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे. रोज कोण ना कोणतरी उठतं आणि सांगण्याचा प्रयत्न करतं की मीच आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे. तर मला वाटतं ती मॅच जी आहे ती त्यांना खेळू द्या, पण ती मॅचचं काय कन्क्लुजन येणार नाही, ड्रॉ होणार आहे ती. बर, म्हणजे 23 तारखेला तुमचं असं म्हणणं आहे की 23 नंतर ह्या महाराष्ट्रात तुम्ही पुन्हा कमबॅक करताय? हो, पुन्हा जे आहे पुन्हा मोठ्या मताधिक्याने थंपिंग मेजॉरिटीने महायुतीचं सरकार येईल. या सगळ्यामध्ये आता कटेंगे बटेंगेचं सेटबॅक बसेल अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली. खरं तर तुमच्याकडे सगळ्या विकास योजना होत्या, पण हे मध्येच काढलं. भाजपच्या अंतर्गत सुद्धा अनेक लोक म्हणतात आमच्या इकडे हे नाही चालणार, महाराष्ट्रात हे नाही चालणार. ही जी मतभिन्नता आहे
ती कुठेतरी अडचणीची ठरते तुमच्यासाठी? प्रत्येकाच्या प्रत्येक पक्षाची त्यांची एक विचारधारा असते, कशा प्रकारे त्यांनी पुढे जायचं असतं. मला वाटतं हा आम्ही सगळे लोक एकत्र आहोत, प्रत्येकाची विचारधारा आहे आणि मला वाटतं एकत्र राहून सगळ्यांनी मतदान करावं हा त्याचा अर्थ आहे. सगळ्यांनी मिळून जे आहे ते मतदान केलं पाहिजे. हे जे ध्रुवीकरणाचं काम काँग्रेसच्या माध्यमाने सुरू आहे, संविधानाला घेऊन सुरू आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या धर्माला घेऊन सुरू आहे, धर्म मुस्लिम समाजाला भडकवण्याचा सुरू आहे, त्याचबरोबर बौद्ध समाजाला भडकवण्यासाठी गेल्या वेळेस लोकसभेमध्ये प्रयत्न केले, आदिवासी समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला. तर याच्यातून एकच मेसेज आहे की सगळ्यांनी मिळून जे असा प्रयत्न करतायत त्यांना जे आहे दूर ठेवलं पाहिजे आणि आपण मतदान केलं पाहिजे. राज ठाकरेंचं भाजपसोबतचं ट्युनिंग दिसतंय पण तुमच्यासोबतचं ट्युनिंग थोडं बिघडलंय असं दिसतंय. मला वाटतं हा प्रश्न जो आहे हा माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राजसाहेब यांना विचारला पाहिजे, तो माझ्या परिवाराचा प्रश्न नाहीये. बर, पण ते म्हणतात की आम्ही सत्तेसोबत येऊ, पण माहीम मध्ये तुमच्या उमेदवारामध्ये त्यांची खूप अडचण झाली असं दिसतंय. मला वाटतं सदा सरवणकरजी पण एक कार्यकर्ता आहे, एक शिवसैनिक आहे, 15 वर्ष तिथे काम केले, अनेक वर्ष जे आहे ते माहीमचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे, पक्ष वाढवलेला आहे तिथे आणि त्यांना जे आहे पक्षाने तिथे संधी दिलेली आहे, आता ते इलेक्शन लढत आहेत. तुम्ही शिवडीमध्ये मैत्री जपली आहे? शिवडीमध्ये जे आहे आपले बाळा नांदगावकर जे आहेत त्यांच्यासमोर जे आहे ते शिवसेनेने उमेदवार दिलेले नाहीये, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत शिवसेनेने. काय कारण, म्हणजे काही स्पेशल कारण? खरं तर असं म्हटलं जातं की ते पूर्णपणे मुख्यमंत्री आणि ते दोघही खूप जवळचे मित्र आहेत आणि मैत्री निभावली आहे त्यांनी. पूर्णपणे अधिकार जो आहे तो मुख्यमंत्र्यांना आहे, कुठलं सीट कुठे उभं केलं पाहिजे, कुणाला कुठे उमेदवारी दिली पाहिजे, तर मला वाटतं ते मुख्यमंत्री मोदी जो आहे तो हा निर्णय जो आहे तो काही विचार करून जो आहे तो घेतला असेल. ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या या सगळ्या निवडणुकीसाठी. शेवटचे काही तास राहिलेत असं म्हणूया आणि या शेवटच्या तासांमध्ये एक एक मत आणि एक एक जागा आपल्या पारड्यात पाडून मताधिक्य जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. हा प्रचाराचा सगळा माहोल सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं प्रचार आत्ताच सुरू होतो असं म्हटलं जातं, जेव्हा संपतो तेव्हा, आणि आतापर्यंतची हवा असते ती मतात रुपांतरित करण्याचं चॅलेंज तुमच्या समोर आहे. मला वाटतं आता लोकांनी डिसाईड केलं, सेटल डाऊन झाले, लोकांनी डिसाईड केलेलं आहे आता कोणाला मतदान करायचं, ते लोकांनी ठरवलेलं आहे आता की महायुतीला मतदान करायचं करून, आणि खूप चांगलं वातावरण तुम्ही पाहाल की चांगले रिझल्ट जे आहेत आपल्याला पाहायला मिळतील. बघूया 23 तारखेला खरं तर या सगळ्या दाव्यांच्या संदर्भातला निकालच महाराष्ट्राच्या समोर येणार आहे आणि महाराष्ट्राचे पुढचे कारभारी कोण याचं उत्तर महाराष्ट्राची जनता देणार आहे. गेली 5 वर्ष अभूतपूर्व जे राजकारण पाहायला मिळालं त्या राजकारणाच्या मंथनातून महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय मत तयार झालं हे 20 तारखेला नोंदवलं जाईल आणि 23 तारखेला संपूर्ण देशाच्या समोर येईल. पण या सगळ्या महासंग्रामासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.